आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मी ही जी बैठक घेतली, महत्वाची गोष्ट होती, अभिनंदनाची गोष्ट आहे की एक सुसूत्रता सगळ्या खासदारांमध्ये असावी की पक्षभेद विसरून महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत असताना महाराष्ट्रासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, महाराष्ट्राच्या विकासासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, त्या पद्धतीने कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी, कशा पद्धतीने एक सुसूत्रता असायला हवी या संदर्भातली ही बैठक होती. आणि प्रत्येक खासदारांनी माझ्या मतदारसंघातले जे मुद्दे असतील, तो पुणे नाशिक हायवेच्या सहापदरीकरणाचा जो विषय आहे, जो PWD आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया याच्या माध्यमातून जो सुटू शकतो, त्यानंतर भक्तिशक्ती कॉरिडॉरचा एक फार महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, त्यानंतर माझ्या मतदारसंघामधला शिवसृष्टी आणि शिवनेरीवर रोपवे होण्याचा जो एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्याच्या संदर्भात मी केंद्रीय पर्यटन मंत्र्यांकडे पाठपुरावा करतो आहे, या संदर्भात राज्य शासनाचाही पाठिंबा हवा आहे, त्या संदर्भात बोलणं झालं. आणि बैलगाडा शर्यत हा जो अत्यंत महत्त्वाचा एक मुद्दा आहे, ज्यातून ग्रामीण अर्थव्यवस्था हा विषय सन्माननीय सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय अजून प्रलंबित आहे, यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं बाजू मांडणं बाकी आहे, कारण अजून जो एक 2 जजेसचा बेंच कॉन्स्टिट्यूट होणं आहे ते बाकी आहे. पण त्याचबरोबर मद्रास हायकोर्टानं ज्या पद्धतीनं जलीकट्टूला मान्यता मिळवली, त्या निर्णयाची प्रक्रिया जी आहे त्याचा अभ्यास करणं आता सुरू आहे, अनेक जण त्याचा अभ्यास करतात आणि त्यातून बैलगाडा शर्यतीचा प्रश्न लवकरात लवकर सुटावा, याचबरोबर हा ही केवळ संस्कृती नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी एक गोष्ट असू शकते, या पद्धतीची मांडणी आपण वारंवार करतो.